चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात आणखी 28 बाधित पुढे आले आहेत, त्यामुळे ही संख्या आता 597 वरून 625 झाली आहे। यापैकी 396 कोरोनाबाधितांना आतापर्यंत बरे झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली असून 277 कोरोनाबाधितांवर सध्या चंद्रपूर येथे उपचार सुरू आहेत। आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे 2 मृत्यू झाले आहेत। नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये व संसर्गाच्या काळामध्ये शक्यतो घरीच राहावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे। आज चंद्रपूर महानगरातून 12, बल्लारपूर शहरातून 5, ब्रह्मपुरी तालुक्यातून 3, भद्रावती तालुक्यातून 3, मूल शहरातून 1, सिंदेवाई तालुक्यातून 2, राजुरा तालुक्यातून 2 अशा एकूण 28 रुग्णांची नोंद गेल्या 24 तासात झाली आहे। आज पुढे आलेल्या रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरातून बाबूपेठ परिसरातील 28 वर्षीय युवकाचा समावेश आहे। बाहेर जिल्ह्यातून या युवकाने प्रवास केल्याची नोंद आहे। दुर्गापूर परिसरातील 20 वर्षीय युवतीची पॉझिटिव्ह म्हणून नोंद झाली असून प्रतिबंधात्मक क्षेत्रामधील ही युवती आहे। लहुजीनगर MIDC परिसरातील 1 पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील 45 वर्षीय महिला व 14 वर्षीय मुलगा व मुलगी असे 3 जण पॉझिटिव्ह ठरले आहेत। अन्य जिल्ह्यात प्रवास करून आलेली जटपुरा वार्ड परिसरातील 33 वर्षीय महिला पॉझिटिव्ह ठरली आहे। चंद्रपूर तालुक्यातील चिचपल्ली येथील बाहेर जिल्ह्यातून प्रवास करून आलेली 35 वर्षीय महिला पॉझिटिव्ह ठरली आहे। नेताजी चौक बाबूपेठ येथील मुंबईवरून प्रवास केलेल्या 39 वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह म्हणून पुढे आला आहे, तर दुर्गापूर वार्ड नंबर 2 मधील आझाद चौक येथील 35 वर्षीय महिला संपर्कातून पॉझिटिव्ह ठरली आहे। याशिवाय मनोज गेट अय्यप्पा मंदिर जवळील 25 वर्षीय युवती संपर्कातून पॉझिटिव्ह ठरली आहे। बंगाली कॅम्प परिसरातील पठाणपुरा सवारी बंगला येथील 57 वर्षीय पुरुष संपर्कातील रुग्णामुळे पॉझिटिव्ह ठरला आहे। तुकुम चंद्रपूर येथील पोलीस कल्याण हॉल जवळील 31 वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे। मून येथील सोमनाथ रोड वॉर्ड नंबर 6 येथील महिलेचा समावेश आहे। यापूर्वीच्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील ही महिला आहे। बल्लारपूर तालुका व शहरातून 5 निगेटिव्ह पुढे आले आहे, पॉझिटिव्ह पुढे आले आहे। यामध्ये शहरातील 70 वर्षीय महिला पॉझिटिव्ह आली आहे। बाहेर गावाहून प्रवास केल्याची या महिलेची नोंद आहे। बल्लारपूर नजीकच्या विसापूर येथील 32, 33 व 21 वर्षीय 3 पुरुष पॉझिटिव्ह आले आहेत। बाहेर गावावरून प्रवास करून आल्याची या दिघांची नोंद आहे। बल्लारपूर शहरातील 47 वर्षीय पुरुषांचा देखील पॉझिटिव्ह रुग्णामध्ये समावेश आहे। अन्य शहरातून प्रवेश केल्याची या व्यक्तीची नोंद आहे। भद्रावती तालुक्यातील 3 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत। यामध्ये एकाच पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेले 11 व 14 वर्षीय 2 मुले व 35 वर्षीय महिलेचा समावेश आहे। ब्रह्मपुरी तालुक्यातील मांगली येथील एकाच कुटुंबातील 3 जण पॉझिटिव्ह आले आहेत। यामध्ये 2 50 वर्ष व 1 25 वर्षे पुरुषाचा समावेश आहे। या कुटुंबातील 1 रुग्ण पॉझिटिव्ह आला होता, त्याच्या संपर्कातून हे 3 पॉझिटिव्ह आले आहेत। राजुरा शहर व तालुक्यामध्ये संपर्कातून व बाहेरून प्रवास केलेल्या नागरिकांमधून पॉझिटिव्ह रुग्ण येणे सुरूच आहे। राणा वॉर्ड राजुरा येथील 28 वर्षीय पुरुष मुंबईवरून परत आल्यानंतर पॉझिटिव्ह ठरला आहे, तर तालुक्यातील दत्त मंदिर चुनाळ येथील 49 वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह ठरला आहे। कुटुंबातील पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आल्याने पॉझिटिव्ह ठरला आहे। अन्य जिल्ह्यातून प्रवास केल्याची नोंद असणाऱ्या सिंदेवाई येथील 18 वर्षीय युवती व 50 वर्षीय पुरुषाची नोंद पॉझिटिव्ह म्हणून झाली आहे।